12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे 424वा जिजाऊ जन्मोत्सव निमित्त राजवाड्यातील जिजाऊंचे पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून सकाळी माँसाहेब जिजाऊचे पूजन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार असून मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची यावर्षी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई केलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊ यांना मानवंदना करावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भक्तांना केले आहे. आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत असून हा जन्मोत्सव 424वा साजरा करत आहोत. सूर्योदयापूर्वी विविध मान्यवरांनी जिजाऊ जन्मस्थळी महापूजा करून त्या ठिकाणी नतमस्तक झाले. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ, नगर परिषद, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या विविध मान्यवरांनी त्या ठिकाणी दर्शन घेऊन जिजाऊ माँसाहेबासमोर नतमस्तक होऊन जिजाऊ सृष्टी येथे झेंडावंदनाने सकाळी 9 वाजता विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिवसभर या ठिकाणी जिजाऊ सृष्टी येथे विविध कार्यक्रमाची रेलचेला असणार आहे. 11 वाजता मान्यवराचे मार्गदर्शनपर भाषण राहतील. परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पार पडत आहे.